मला असं वाटते त्यांचा आशीर्वाद माझ्यावर असला तर नक्कीच मला वर्धा लोकसभेची सीट मिळेल. माझ्याबद्दल जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब हे नेहमीच पॉझिटिव्ह राहिले आहे. चर्चा काय झाली आज? चर्चा हीच का लोकसभेचं नियोजन कसं राहील, काय राहील, ठीक आहे, तुमची काय तयारी झाली आहे. आजचा अनुभव कसा होता मोदी बागेतील? नाही, माझा उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेची काही प्रश्नच नव्हता, तिच्या व्यवस्थेवर थोडंसा ठीक आहे मी बोललो. मग आजचा अनुभव राहिला आपला बागेचा, मोदी बागेतील अनुभव कसा होता पवारांच्या निवास? पवार साहेबांचं तर खूपच प्रॉन्ट काम आहे, म्हणजे मला वाटते ते सकाळी 10 वाजेपर्यंत अर्ध्या महाराष्ट्राला भेटून जातात. लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि सर्वच पक्षांकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे, तशीच महाविकास आघाडीमध्ये पण चाचपणी केली जात आहे. अनेक मतदारसंघ आहे त्यामध्ये अजूनही उमेदवार ठरलेले नाही आहे. याच पार्श्वभूमीवर वर्ध्यातून येणारे आणि आपल्या शिकवण्याच्या पद्धतीने वेगळी आपला ठसा उमटवणारे निलेश कराळे गुरुजी माझ्यासोबत आहेत. ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी आज मोदीबाग या निवासस्थानी पवारांच्या आलेले आहेत. काय चर्चा झाली ते समजून घेऊया. गुरुजी, तुम्ही आज यांना भेटलेत, पवारसाहेबांना भेटलात, काय बोलले पवारसाहेब? मी लाईनचं मोठं पवारसाहेबांना पाहून झालो, त्यांचं राजकारण पाहून झालो. मला असं वाटते त्यांचा आशीर्वाद माझ्यावर असला तर नक्कीच मला वर्धा लोकसभेची सीट मिळेल. माझ्याबद्दल जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब हे नेहमीच पॉझिटिव्ह राहिले आहे. मी ज्या ज्या भेटीत त्यांनी भेटी घेतली तर ते त्यांना नेहमीच असं वाटते का राजकारणात नवीन युवक आला पाहिजे. सर्वसामान्याच्या पोराले जबाबदारी देऊन त्यांचा राजकारणात एका चांगल्या गोष्टीसाठी आणि संवैधानिक कारणासाठी उपयोग झाला पाहिजे, म्हणून ते माझ्याबद्दल तर पॉझिटिव्हच आहे. म्हणजे आत्ताही 2 दिवसाच्या अगोदर मिटिंगा झाल्या त्यातही आणि आजही पॉझिटिव्ह आहे आणि समोर येणाऱ्या काळात ते मला एक चांगली जबाबदारी देतील आणि लोकसभेबाबत एक पॉझिटिव्ह निर्णय माझ्याबाबत घेतील. कारण आता जशी न्यूज वर्धा मतदारसंघात गेली सर्वत्र वातावरण पॉझिटिव्ह झालं. वर्ध्यातले सगळे स्थानिक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे सर्व लोक मला स्थानिक लोकांनी पाठिंबा दर्शवला. प्रत्येक गावातले ग्रामपंचायतीचे लोक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य मला फोन करून म्हणून राहिले का सर तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे तयार आहे, प्रचार करायला तयार आहे आणि सगळ्या गोष्टीत मतदान ठीक आहे करासाठीही तयार आहे. तर असं सगळे एक पॉझिटिव्ह वातावरण जसं नाव चर्चेले आलं तसं तयार झालं. कारण लोकांना वाटते का प्रस्थापित जे लोक आहे ठीक आहे त्याच्यापेक्षा एक साधारण पोराले जर सीट दिली तर हा काहीतरी जो आवाज ठीक आहे व्हिडिओच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून मांडते तो आवाज कुठंतरी संसदेत पोहोचला पाहिजे. पवारसाहेबांसोबत तुमची नेमकी चर्चा काय झाली आज? चर्चा हीच का लोकसभेचं नियोजन कसं राहील, काय राहील, ठीक आहे, तुमची काय तयारी झाली आहे? तर मी साहेबांना सांगितलं पूर्ण तयारी झाली आहे, आमची टीम कामाला लागली आहे आणि येणारा काळ आपलाच आहे. ठीक आहे, जो काही मतदार आहे तो मला फोन करून सांगून राहिला का कराय सर तुम्ही बिनधास्त राहा, आम्ही तुम्हाला जिंकून आणू. आणि जे काही सत्तेत असणारं सरकार आहे त्यांनी खूप चुकीचे निर्णय घेतले ना. मिनिमम बॅलेन्स बँकेत ठेवत नाही, 1000 रुपये मिनिमम बॅलेन्स ठेवा म्हणते, कुठून आणायचं गोरगरीब? अशा अनेक मोदी सरकारच्या जे निर्णय त्याच्यावर हल्लाबोल करत असतात आणि प्रबोधन करतात तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीनं असून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून असून. मात्र शरद पवार साहेबांनी असं सांगितलं का की तुम्हाला राष्ट्रवादीकडे ती जागा गेली आणि त्यांच्या कोट्यातून तुम्हाला ती दिली, कारण गेल्या वेळेस ही जागा काँग्रेसने लढवली होती. हो, तर काँग्रेस पक्षाकडून फारसं कोणी दावेदारी केली नाही, म्हणून कदाचित राष्ट्रवादी पक्षांनी दावा केला असावा या सीटवर. आणि मला असं तरी असं वाटते आताही ही राष्ट्रवादीला जागा गेली आहे, म्हणून विदर्भातून एकच जागा, 2 जागा लढवत होत्या पहिले राष्ट्रवादी, आता एकच जागा वर्धा मतदारसंघातून ते लढवण्यास इच्छुक आहे आणि त्याच्यासाठी माझ्या नावाची चर्चा चालू आहे. माझ्यावर पवारसाहेबाचा आणि जयंत पाटील साहेबाचा आशीर्वाद आहे आणि ते जागा मला मिळेल अशी मी आशा बाळगतो. मला वर्ध्यातून डायरेक्ट पुण्यात यावं लागलं पवारसाहेबांना भेटायला. तिथे काँग्रेसचे भरपूर नेते, यशोमती ठाकूर आहेत, नाना पटोले आहेत, वडेट्टीवार आहेत, त्यांनी कोणी संपर्क केला नाही का किंवा त्यांना भेटायला जावं असं वाटलं नाही का? नाही, ते काँग्रेसचे आहे आणि सध्या CWCचे मेंबर आहे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते मेंबर आहे सगळे, तुम्ही ज्यांचे नावं घेतले ते सध्या दिल्लीला आहे आणि त्यांची आता लोकसभेचे जे आचारसंहिता जाहीर झाली तर त्याच्या निवडणुकीच्या उमेदवार कोण असावं याच्यासाठी त्याने दिल्लीला आहे, त्याच्यामुळे माझे बोलणं झालं सगळ्यांसोबत आणि सगळे माझ्या पाठीशी आहे. कराळे गुरुजी एवढं पोट तिडकीने बोलतात, मात्र जर महाविकास आघाडीने तुम्हाला गांभीर्याने घेतलं नाही तर तुम्ही काही वेगळा विचार करताय का अपक्ष वगैरे लढण्याचा? नाही, माझं एकच म्हणणं आहे का हे जे BJP सरकार आहे हे सत्तेतून पायउतार व्हायला पाहिजे आणि हे जर पायउतार झालं ठीक आहे तर पायउतार होण्यासाठी आपल्याला प्रयत्न एकजुटीनं करावा लागेल आणि त्याच्यात कोणत्याही म्हणजे महाविकास आघाडीच्या कोणत्याही सदस्याला उमेदवारी दिली तर त्याच्यासोबत असायला पाहिजे. फक्त स्थानिक लोकांनी जो चांगला उमेदवार आहे तो द्यावा जेणेकरून निवडून येईल, त्याच्यात राजकारण करू नये असंच माझं सांगणं आहे. का तुम्ही राजकारण करून एखादा चांगला उमेदवार जो निवडून येते त्याला जर उमेदवारी दिली
तर एक चांगला मेसेजही जाईल आणि कुठंतरी चेंजेस होऊन राहिले असा एक मेसेज समाजात महाविकास आघाडीकडून जाणं गरजेचं आहे, तो गेला पाहिजे आणि तरच कुठंतरी बदल होईल, नाही तर मग पुन्हा ते सत्तेत यासाठी टपूनच आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही गेल्या वेळेस मातोश्रीला मुंबईला गेले होते, त्यावेळेस तो तुमचा अनुभव फार वाईट होता, तुम्ही त्या सोशल मीडियावर पण तुमची ती हरकत नोंदवली होती, त्यानंतर नेमकं काय झालं, उद्धव ठाकरेंकडून काही मेसेज आला का, कोणी तुम्हाला भेटलं का, आणि दुसरा प्रश्न यालाच जोडून, आजचा अनुभव कसा होता मोदी बागेतील? नाही, माझा उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे काही प्रश्नच नव्हता, तिच्या व्यवस्थेवर थोडंसं ठीक आहे मी बोललो, तर तो प्रश्न त्या दिवसचा होता, तो संपला, त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे. उद्धव ठाकरे साहेबाबद्दल पहिलेही नाही, कारण मी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच कशी याच्यावर चार चार व्हिडिओ घेतले आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याच विचारसरणीचा माणूस आहे, कारण निष्ठा जी असते ती निष्ठा कायम असली पाहिजे, ठीक आहे, आणि निष्ठा जर कायम नाही राहिली तर मग काही अर्थच नाही ना त्या गोष्टीला, आणि निष्ठा सोडून गेलेले लोक आहेत, तर त्याच्या विरोधात माझे व्हिडिओ जे 5-5 म्हणजे 50-50 लाख 5-5 मिलियन लोकांना व्हिडिओ ते पाहिले आहे, त्याच्यामुळे माझा शिवसेनेशी काही वैरच नव्हतं. किंवा पण तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला मातोश्रीच्या पुढं बसावं लागलं, त्यानंतर तुम्हाला काही त्यांच्या नेत्यांकडून का निरोप आला किंवा मानापानाने तुम्हाला बोलवण्यात आलं का नंतर? हो, त्याच्यानंतर बोलावण्यात आलं, पण मला वेळ साईड स्टोरी ठीक आहे, मला वेळ नव्हता त्याच्यामुळे मी जाऊ शकलो नाही, पण मला निरूप आले भरपूर. बरं, मग आजचा अनुभव राहिला आपला बागेचा, मोदी बागेतील अनुभव कसा होता पवारांच्या निवास? पवार साहेबांचा तर खूपच प्रॉन्ट काम आहे, म्हणजे मला वाटते ते सकाळी 10 वाजेपर्यंत अर्ध्या महाराष्ट्राला भेटून जातात, आणि हे चांगलं आहे राजकारणाच्या दृष्टीनं, प्रत्येकाला वेळ देतात आणि भेट घेतल्याशिवाय जाऊ देत नाही, एक राजकारण टिकून ठेवायचं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, वंचित बहुजन आघाडी एक वेगळा विचार करते, त्यांचा बोलणी सुरू आहे, ते जर झाली नाही तर वंचितचा पण ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो का? नाही 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 तसं काय निश्चित. तर हे होते निलेशजी कराळे यांनी आपली जी राजकीय भूमिका आहे ती मांडलेली आहे, शिवाय शरद पवार यांच्याशिवाय माझी सकारात्मक चर्चा झालेली आहे, एक दोन दिवसामध्ये निर्णय कळेल आणि जर मला संधी मिळाली तर मी मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी जो उमेदवार असेल दुसऱ्या पक्षाचा त्याचा पराभव करेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.